पुरुषांना हसवणं सोपं आहे आणि बायकांना रडवणं सोपं आहे. की राष्ट्रीय पुरस्काराची मोहर वगैरे जो सध्या शब्द वापरतात त्यांनी प्रेक्षक घाबरल्यासारखं करतो. ते अनेकदा काही काही वेळेला लोक असं लिहिताना म्हणतात की मराठी चित्रपट आशयात कमी पडतोय का वगैरे. माझं म्हणतो तो आशयात नाही कमी पडत आहे, उलट तो आशयात बरा आहे म्हणून तो चालत नाही. काय ते म्हणाले होते की अहो आपली ती अमकी अमकी अभिनेत्री ही अशी जे दादरला भाजी घेताना दिसते मग कोण तिचा सिनेमा बघायला येणार. तर त्यामुळे प्रेक्षकांवरचा माझा त्या अर्थाने विश्वास कधीच उडालेला नाही. प्रश्न आहे तो मधल्या दलालीचा आहे. नमस्कार मित्रमणेमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत सुनील सुक्तनकर, नामवंत दिग्दर्शक, गीतकार, लेखक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते. खूप सारे सिनेमे त्यांनी केले मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना त्यांचं नाव परिचित आहे. मी तुझं खूप स्वागत करतो. नमस्कार. तुला बोलण्यामागचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेमा आणि थिएटर ही पुन्हा नेहमीची रड सुरू झाली आहे. टीडीएम सिनेमा आला आणि दिग्दर्शक ढसाढसा रडला. त्यानंतर सुद्धा काही सिनेमे आले त्यांना थिएटर मिळालं नाही. पण ही काही आजची गोष्ट नाही, ही वारंवार घडत आली आहे. आणि भाऊराव रडला यात मला आश्चर्य वाटत नाही, कारण ते आपलं बेबी असतं की आपण एवढं सगळं करून सिनेमा बनवतो आणि तो सिनेमा लागतच नाही थिएटर. तू इतका महत्वाचा आहे या क्षणी, कारण तुम्ही आणि सुमित्रादेव, तू आणि सुमित्रादेवनी जवळपास आता 25 वर्षापासून जास्त काळ तुम्ही सिनेमे बनवता आणि हा अनुभव तुम्हाला नवीन नाही. टीडीएमचा अनुभव जेव्हा तुझ्या समोर आला, तुझ्या लक्षात आला, तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन काय होती? खरं सांगितलं तर मला असं जाणवतंय की गेल्या 15-1 वर्षात म्हणजे हे जे सोशल मीडिया समाज माध्यम जेव्हापासून आली आहेत ना, तेव्हापासून आपण असं प्रत्येक गोष्टीचं ट्रिव्हिलायझेशन करायला आणि त्यामुळे त्याचं सगळ्यात जास्त मला दुःख ते की एक निर्माता दिग्दर्शकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे आणि तो दुःख व्यक्त करतोय. ही गोष्ट खूप सिरियसली घ्यायला हवी, गंभीरपणे घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. पण त्याची पण एक टवाळखोरी सुरू झाली समाज माध्यमावरती, तर त्याचं सगळ्यात जास्त मला दुःख. म्हणजे मग काय घडलं असेल, थिएटर मिळालं की नाही, प्रेक्षक आले की नाही, याबद्दलचा शंकेखोरपणा आणि टवाळखोरपणाच हळूहळू वाढायला लागला आणि तो मुद्द्याचं गांभीर्य मागे पडायला लागला. तर माझ्या दृष्टीने तो गंभीर मुद्दा आहे 100% आणि तो त्या गांभीर्याने घेतला जायला पाहिजे होता. काही प्रमाणात तो घेतला गेला आणि त्यानिमित्ताने पुन्हा ही चर्चा आली, ही चांगली गोष्ट झाली. पण मला वाईट असं वाटलं की या सगळ्या सोशल मीडियाची टवाळखोरी, हे मला जास्त दुःख वाटलं त्या सगळ्या. तुला हे अनुभव आला असेलच, कारण तुम्ही ज्या पद्धतीने सिनेमे केले, तुझी पोस्ट पण मी वाचलेली, खूप महत्वाची पोस्ट होती की एकीकडे तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत, फेस्टिवलमध्ये सिनेमे गाजतायत, पण तुम्हाला लोकाशाही मिळत नाहीये. ही हे तुम्हाला सवयीच होत. तुम्ही जेव्हा सिनेमा केला, जेव्हा 90s मध्ये तुमचे सिनेमे आले, त्यावेळेची परिस्थिती काय होती? तुम्हाला जेव्हा हा अनुभव पहिल्यांदा आला की सिनेमा तरी लागला आहे, कंटेंट तरी चांगला आहे, पण लोक तरी येत नाही, कसं हँडल केलं त्यावेळेला? ऍक्च्युली खूप वेगवेगळ्या वळणांनी गेलेला प्रवास आहे. म्हणजे अगदी जर सांगायचं ना तर आमची फीचर फिल्म दोघीही 94-95 मध्ये आली, पण त्याच्याही आधी 10 वर्ष मागे मी जातो थोडा. कारण मला असं वाटतं की थिएटर असं आपण म्हणतो आहोत, पण दुसऱ्या मध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची दिग्दर्शकाची इच्छा हाच खरं याचा मागचा मुद्दा आहे. तो थिएटरमध्ये असेल ना तर थिएटरच्या बाहेर असेल. तर 85 साली जेव्हा आम्ही बाई हा पहिला लघुपट बनवला, मी अगदीच कॉलेजमधला मुलगा होतो आणि सुमित्रा त्यांनी रिसर्च मधून अचानक ठरवलं की आपण चित्रपट बनवूया आणि असे सगळे आम्ही स्वयं प्रशिक्षित मंडळींनी मिळून आम्ही ती फिल्म बनवली होती. त्यालाही एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आमच्या पहिल्याच लघुपटाला. पण त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट अशी होती की आमच्या ओळखीच्या एक समाजसेवक बाई होत्या, त्यांनी आम्हाला एक 16mm प्रोजेक्टर आणि स्पीकर असे 2 डबे भेट दिले. तर तो एवढा जड 16mm प्रोजेक्टर मी एकतर तो चालवायला शिकलो. त्यावेळेला पुण्यामध्ये एक जुने मला वाटतं तेव्हा 90s असलेले प्रोजेक्शनिस्ट होते, फारच ग्रेट होते ते. त्यांच्या घरी जाऊन मी ते चालवायला शिकलो आणि ती जी काही मॅजिक होती, म्हणजे तुम्ही ते सगळं थ्रेडिंग करायचं, प्रिंटचं आणि ऑन करायचं आणि मग ते चालायला लागतं, चित्र उमटायला लागतं. तर मग आम्ही अक्षरशः वस्त्या वस्त्यांमध्ये खेड्यात फिरायचो त्या, आणि म्हणजे वाहन नव्हतं, काही नव्हतं, तर एसटीने जायचं, मग तिथे काहीतरी पडदा किंवा भिंत बघायची, सुरू करायचा, स्पीकर लावायचा, कनेक्शन घ्यायचं, असं करत करत आम्ही बाई आणि नंतरची पाणी नावाची फिल्म दाखवली. मी त्यानंतर फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये असताना एकदम सगळे कॅमेरा आणि इक्विपमेंट सगळं मला बघायला मिळायला लागलं. त्याच्या आधीच हे सगळं माझं सुरू झालेलं होतं. तर तो अनुभव इतका सुंदर होता, कारण मला असं वाटलं की थेट आपल्या प्रेक्षकापर्यंत आपल्याला पोहोचता येत आहे, त्याचं त्यात म्हणणं आपल्याला ऐकता येत आहे, त्याच्याशी गप्पा मारता येत आहे.
आणि तो अगदी मॅजिकल असा अनुभव होता आणि त्यामुळे आम्हाला खर तर या माध्यमाचा आम्ही प्रेमात पडलो की त्या अनुभवामुळे की हे करत राहिलं पाहिजे आणि याचा प्रचंड मोठी ताकद आहे. आणि असं जाणवलं की त्या कुठल्या एका झोपडपस्तीमधल्या दलित बाईची गोष्ट आम्ही अर्ध्या तासामध्ये सांगत होतो ते झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अनेक बायका होऊन त्यांच्यावरती सांगायला लागायचं. आमची फिल्म बाजू पडायची आणि आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की तुम्ही फिल्मविषयी काही बोलत नाही मग नंतर लक्षात आलं की हीच आनंदाची बाब आहे त्यांना त्यांचं आयुष्य दिसायला आणि मग सुमित्राताईं असं वाटलं की यासाठीच तर मी या माध्यमाला हात घातला. आणि मग आम्ही चित्रपट बनवायला लागलो आणि चाकोरी नावाच्या आमच्या लघुपटामुळे एनएफडीसीने आम्हाला पहिल्यांदा दोघी चित्रपटासाठी बोलवून घेतलं की तुम्ही फीचर फिल्म करायला. तर तोपर्यंत आम्ही एक समाधानी डॉक्युमेंटरी मेकर्स होतो आणि कदाचित ते समय राहण्याची आमची इच्छा होती. मला फीचर फिल्म किंवा मराठी चित्रपट सृष्टी यामध्ये आपण कुठेतरी मोजले जाऊ असं कधी डोक्यातही आपण दोघांचेही आलेलं नव्हतं. आणि दोघी बनवण्याची ही शक्यता जेव्हा निर्माण झाली सुमित्रा त्यांनी स्क्रिप्ट लिहिलं आणि त्यावेळेला मी म्हणजे वेश्या हा शब्द वापरला जातो प्रॉस्टिट्यूट हा शब्द वापरला जातो त्या बायकांची मुलं यांच्याबद्दल एक डॉक्युमेंटरी करण्याच्या तयारीत होतो आणि त्यामुळे त्या सगळ्या वर्गाशी यांचं खूप बोलणं चाललेलं होतं. त्यातून ही कथा मनामध्ये आली की अशी एक खेडेगावातली मुलगी इथे येऊन पोहोचते शहरामध्ये मुंबईमध्ये आणि त्याच्या मागे काय काय होत असेल त्या गावामध्ये असं म्हणत ती फीचर फिल्मची कहाणी तयार झाली आणि ती फिल्म बनली. दोघीलाही आम्हाला तीन राष्ट्रीय पारितोषिक मिळाली. त्यावेळेला मराठी वृत्तपत्र किंवा पत्रकारिता इतकी जागी नव्हती म्हणजे आज मराठीचा झेंडा मराठीचा झेंडा असं जे आपण सारखं म्हणतो तर त्याची एवढी तीन वेळीची बातमी होती आणि त्या वर्षीच्या कुठल्या तरी दुसऱ्या हिंदी लोकांचाच पुण्यातल्या पेपरमध्ये मोठी हेडलाईन होती. आम्हालाही म्हटलं ठीक आहे म्हणजे एवढंच महत्व असेल त्याला कोण नाही असं म्हणून आज त्याला खूप महत्व आहे. मराठीची अवस्था पण फारच वाईट होती आणि गंमत त्याच्यात अशी होती की दोघीला नंतर आम्हाला राज्य पुरस्कारही खूप मिळाले आणि त्याच त्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीत एकदम बोलबाला सुरू झाला दोघी या चित्रपटाचा. पण त्यावेळेला मराठीमध्ये साधारणतः 12 ते 15 चित्रपट बनवले होते वर्षाला एवढी कमी संख्या होती. म्हणजे काही वर्ष मागे तर इंडियन पॅनोरामामध्ये एकही मराठी फिल्म नव्हती. त्यानंतर अनेक ठिकाणी एका वर्षी तर राज्य पुरस्कार रद्द करावेत की काय कारण मराठी चित्रपटच बनत नाही आहे असं अशी परिस्थिती होताना त्या काळामध्ये दोघी निर्माण झाला. पण दोघीच्या वेळेला आणखीन एक मोठी घडामोड महाराष्ट्रात घडलेली होती ती म्हणजे माहेरची साडी. आणि माहेरची साडी नावाच्या चित्रपटाने जो विक्रमी थिएटर मध्ये रन चालवलेला होता तर तो म्हणजे आम्ही सगळे थक्क होतो आणि आम्ही असं म्हटलं की काय रडारडीची फिल्म आहे काय अंधश्रद्धाळू फिल्म आहे असं आपण म्हणायचं नाही. आपला प्रेक्षक तोच आहे तर आपण तो चित्रपट बघूया. आम्ही त्याचा अभ्यास केला आम्ही जाऊन बघितला तो चित्रपट आणि गांभीर्याने बघितला आणि मला असं वाटलं की हा चित्रपट काय देतोय प्रेक्षकाला. तर तो मला असं वाटलं की प्रेक्षकांमध्ये ज्या बायका आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची त्यांचा होणारा छळ आहे तो त्यांचं जो सगळं उद्मरण आहे त्याला एक कथारसिस त्यांना मिळतोय. फक्त त्याचा जो शेवट आहे तो त्या बाईच्या हौतात्म्याशी करून एक प्रकारे त्या कथानकाने सुटका करून घेतलेली आहे. आणि ह्या प्रेक्षकातल्या ज्या बायका आहेत या सगळ्या रडतरडत घरी जाणार आहेत आणि पुन्हा असा छळ सोसत राहणार आहे. तर आम्हाला दोघी बनवल्यानंतर हे मनात ठेवून आम्ही दोघी नाही बनवला पण दोघी बनवल्यानंतर आम्ही म्हटलं की आमचा ऑडियन्स आम्ही त्यावेळेला मुलाखतीमध्ये पण सांगितलं की आमचा ऑडियन्स हा तोच आहे आम्हाला माहेरच्या साडीच्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा आहे. फक्त आम्हाला त्या बायकांना असं सांगायचं की तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता तुम्ही तुमचं आयुष्य वेगळं घडवू शकता आणि त्यांना म्हणजे महिला सबलीकरण वगैरे सरकारी शब्द जो आपण वापरतो तसं त्यांना सक्षमतेचा एक अनुभव द्यायचा की तुम्ही बदलू शकता तुम्ही फक्त व्हिक्टिम नाही आहात तुम्ही फक्त बळी नाही आहात. तर हे काम दोघीने करावं अशी इच्छा होती. आता या सगळ्या राज्य पुरस्कारांमुळे असं झालं की वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला बोलवायला लागलेलो आणि पहिल्यांदाच जुन्या पिढीतल्या आमच्या चित्रपटात सूर्यकांतजी होते मधु कांबीकर होत्या एकापासून उत्तरा बापर होत्या नव्यानी काम करणारी सोनाली कुलकर्णी होती त्यामुळे आम्ही अशा वेगवेगळ्या स्कूलशी जोडलेले होतो. म्हणजे एक तर भालजी पेंढारकरांकडून आलेले सूर्यकांतजी मराठी चित्रपटामध्ये खूपच मोठं नाव असलेल्या मधु त्याही होत्या. तर या सगळ्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या मराठी चित्रपट सृष्टीनी आपलंच करायला सुरुवात केली आणि मग आम्हाला एक प्रश्न पडला की आपण यात नेमके कुठे आहोत आणि मग हा चित्रपट थिएटरला लागून हा प्रेक्षकापर्यंत पोहोचला पाहिजे तशी माहेरची साडी पोहोचली आणि एनएमडीसी हे त्यावेळेला निर्माते जे होते ते शांत प्रश्नाकडे होते कारण ते वेगवेगळे रिजनल सिनेमा प्रादेशिक चित्रपट जे बनवायचे ते केव्हा तरी रविवारी दुपारी टीव्हीवरती लागायचे सबटायटल फिल्म म्हणून या पलीकडे फार
त्यांचं थिएटरमध्ये पोहोचण्यावरती काही विश्वास नव्हता आणि मग आम्ही त्यांच्या मागे लागलो. आम्ही पुण्यामध्ये विजय थिएटरला गेलो, प्रभात थिएटरला गेलो आणि तो सिनेमा तिथे लावायला लावला आम्ही त्याला. म्हणजे नंतरच्या काळामध्ये अनेकदा आमच्यावरती आरोप प्रेक्षकांनी असा करायला सुरुवात केली, विशेषतः समाज माध्यम जास्त वरती आल्यानंतर, तुम्हाला प्रेक्षकांचं काही पडलेलंच नाही, तुम्हाला फक्त पारितोषिक पाहिजे असतात, तुम्हाला खूप वाईट वाटतं, म्हणजे असं मनापासून वाईट वाटतं किंवा तुम्हाला नाही कळत आहे की एखाद्या दिग्दर्शकाला प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याची आज किती असते. याच्यामुळे खरोखरच पारितोषिक ही तुच्छ गोष्ट आहे. जेव्हा प्रेक्षक बघायला येतात, म्हणजे मला आठवतं की दोघी जेव्हा लागला आणि विजय टॉकीजला आम्ही मुद्दामून जायचो आणि ते खूप नाविन्य होतं त्या सगळ्याचं, आणि मग अशी तिथे लाईन उभी असायची आणि म्हणजे ही सगळी माणसं अनोखी आहेत, या बायका पुरुष जे काही बघतायत ते आपले कोणी नाही आहेत, म्हणजे आपण यांना सांगितलं म्हणून बघायला गेलेलं नाही, तर हा खरा खरा प्रेक्षक आहे. आणि मग थिएटरमध्ये बसून ती माणसं दुःखी होत आहेत, आनंदी होत आहेत, हा तो सगळा अनुभव होता. म्हणजे त्यावेळेला मी असं म्हणायचो की मराठीमध्ये खूप मोठी लाट होती कॉमेडी चित्रपटांची, तर त्याच्याविषयी आमचं काही तक्रार किंवा भांडण नव्हते, पण मी त्यावेळेला असं म्हणायचो की पुरुषांना हसवणं सोपं आहे आणि बायकांना रडवणं सोपं आहे, पण आम्ही जो चित्रपट बनवतो आहोत त्यात आम्हाला पुरुषांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहायला लागले आणि बायकांच्या चेहऱ्यामध्ये थोडस तरी हसू यायला लागलं, तर हा वेगळेपणा आमच्या चित्रपटात आम्हाला द्यायचा आहे असं म्हणून आम्ही दोघी केला. आणि तो जवळजवळ 16 आठवडे त्यावेळेला विजय टॉकीजला चालला होता, सावकाश सावकाश टॉकी. आता यामध्ये काय होतं की रिकव्हरी किंवा त्याचे पैसे परत मिळणं या दृष्टीने एनएमडीसीला किती फायदा झाला असेल मला माहिती नाही, पण 3-4 सिंगल स्क्रीन थिएटर्स मध्ये तो खूप काळ चालल्यामुळे तो बघितला गेला आणि नंतर तो टेलिव्हिजन वरती पुन्हा अनेक जण बघत आहे. हा आमचा थिएटरचा पहिला अनुभव. राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याचा फायदा झाला थिएटर वर अजिबात नाही झाला. म्हणजे तो इनफॅक्ट टप्प्याटप्प्यांनी मला असं जाणवलंय की राष्ट्रीय पुरस्काराची मोहर वगैरे सध्या शब्द वापरतात, त्यांनी प्रेक्षक घाबरण्यासारखा करतो. म्हणजे मला या निमित्ताने प्रेक्षकांनी असं म्हणायचं आहे की पारितोषिक प्राप्त चित्रपट म्हणजे तो काहीतरी कलात्मक असणार, म्हणजे तो मनोरंजन करणारच नाही, अशा पद्धतीची भावना. आणि ही भावना आपोआप नाही तयार झालेली, ही व्यावसायिक चित्रपट कर्त्यांनी तयार केली आहे आणि त्यांनी एक प्रकारे हे लोकांच्या मनात असं बिंबवलंय की आम्ही कसे कमर्शियल फिल्म करावं. मला अनेकदा असं वाटतं की कमर्शियल सिनेमा आणि समांतर सिनेमा, पॅरल सिनेमा अशी ह्या आक्रोश आणि या सगळ्या काळापासून शांब्या निकालांपासून एक मोठा वाद तयार झालेला आहे. तर मुद्दा असा येतो की कशाला कमर्शियल म्हणायचं, कशाला समांतर म्हणायचं, तर मला त्याच्यामध्ये नेहमी असं वाटत आलेलं आहे की प्रेक्षकांना हे सांगावं की व्यवसाय तर प्रत्येक चित्रपटाला करावाच लागतो, कारण आम्हालाही पैसेच लागतात, आम्ही पैसेच गुंतवतो, आमच्यासाठी कोणीतरी निर्माता पुढे येत असतो, त्याची रिकव्हरी व्हावी, त्याला त्याचे पैसे मिळावे, तो खूप लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा असते. व व्यावसायिक सिनेमा आणि आमचा फरक काय आहे, तर मला असं वाटतं की ते बनवण्याच्या हेतूमध्ये थोडा फरक असा आहे आणि जो मूलभूत आहे तो असा की प्रेक्षकाची आवड निवड पाहून त्याला जे आवडतं तेच द्यायचं आणि याच्यामध्ये मूल्यव्यवस्था सुद्धा आहे. म्हणजे उदाहरणार्थ पुरुषी मूल्यव्यवस्था आणि बायकांवरती होणारे अन्याय याच्याविषयी आपण फार हालचाल करू द्यायची नाही समाजामध्ये, असं केलं तर तो प्रेक्षकांमध्ये पुरुषाला आवडतो. किंवा आता आपण बऱ्याच विनोदी चित्रपटांचं बघतो ना, तर तो विनोदी आहे म्हणून नुसता चालतो असं नाही, त्याच्यामध्ये जी मूल्यव्यवस्था असते त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणता, मी आता एक पुरुष आहे आणि त्या तो 3 बायकांबरोबर कोट अनकोट लफडी करतोय, ही गंमत बघायला आवडते कारण तो पुरुष प्रेक्षक जाऊन मज्जा घेतो, कारण त्याच्या मनातली ती फॅन्टसी. पण एक बाई असंच सगळं करते असा जर तुम्ही चित्रपट बनवला, भयंकर विनोदी, कोणी बघणार नाही, कारण ती आपल्या मूल्यव्यवस्थेला धक्का लागतो. आणि मग समाजातल्या कुठल्याही गोष्टीने जर धक्काच लावायचा नसेल, त्यात जर बदलच घडवायचा नसेल, तर तुम्ही कशा तरी चित्रपट बनवायचा. आमचा हेतूच असा आहे की त्याच्यात बदल घडावा म्हणून आपण चित्रपट करतो. म्हणजे एक प्रकारे आम्ही प्रेक्षकाला त्रास देणार हे आम्हाला माहिती असतं, त्याला आवडतं तो माल आपण देत नाही. म्हणजे सुमित्रा ते मागे अशी म्हणायच्या की वेगवेगळ्या प्रकारची जेवण असतात, तर झोरका भाकरी पण आहे, मटण भाकरी पण एक जेवण आहे आणि बर्गर वगैरे आहे, मोक वगैरे आहे, जंक फूड आहे, इतकी वेगवेगळी अन्न आहे. वेळेनुसार गमती गमतीने वेगवेगळं खावंस वाटत, मला वेळ खावीशीच वाटत नाही का, किंवा मला जंक फूड खावंसच वाटत नाही का, वाटतं ना, पण मी दिवस रात्र तेच खाणार का हा प्रश्न आहे. तर आपल्या मनासाठी सुद्धा आपण जे वेगवेगळे अन्न बघतो ना, त्याच्यामध्ये जंक फूड खाणे पण मजा आहे, पण दुसरं एक काहीतरी पौष्टिक आहे तेही खाऊन बघूया आणि तेही चांगलं लागू शकतं. म्हणजे अगदी पुन्हा अन्नाचीच उपमा द्यायची झाली ना, तर पौष्टिक आहे म्हणजे ते पेचवत असणार असं जर कोणी म्हणायला लागलं तर जो गोंधळ उडेल तो आपल्या प्रेक्षकांचा उरलेला आहे, उडालेला आहे असं मला वाटतं. हा विरोधाभास केवढा आहे, म्हणजे एकीकडे तुम्हाला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळतात, एकीकडे तुमच्या सिनेमांचं कौतुक होतं,
पण दुसरीकडं त्याला लोकाशय मिळत नाही. पण काही वर्षी हीच परिस्थिती आहे. पण ती ऍक्च्युली तो सगळा फुगा वेगळ्या प्रकारे मोडला तो आमचा 10वी पॉली मॉड. म्हणजे आता ही घटना आहे 2000 सालची, म्हणजे दोघी या सगळ्यानंतरचा तो आमचा चौथा चित्रपट. वास्तव पुरुष आणि 10वी प हे जोडीनेच तयार झालेले चित्रपट आहे. 10वी प आम्ही स्वतःच्या खर्चाने कर्ज काढून, म्हणजे खरोखर मला भाऊराव कराड आणि टीडीएमच्या गोष्टीशी मी पूर्ण आयडेंटिफाय होऊ शकतो. कारण बालचित्रपट समितीने आम्हाला आधी म्हटलं की आम्ही हे चित्रपट बनवू, म्हणून आम्ही सगळ्या मुलांना जमून बनवायला सुरुवात केली. आणि अचानक त्यांच्याकडनं 3 ओळीचं कोरडं पत्र की आम्ही नाही करू शकतो. आणि त्यांनी असं म्हटलं की आम्हाला ही कथा काही लहान मुलांसाठी योग्य असं वाटते. तर हे आता पुढे खूपच म्हणजे खोटं ठरलं. पण तेव्हा आम्ही काहीच करू शकत नव्हतो. तर आम्हाला एक तर त्या मुलांचा हिरमोड करून तो चित्रपट बंद करणं आवश्यक होतं. पण मग आम्ही असं ठरवलं की आपण काढूया कर्ज. आणि तेव्हाच्या काळामध्ये जवळजवळ 20-22 लाखाचं कर्ज उभं करत करत टप्प्याटप्प्याने तो चित्रपट पूर्ण केला. आणि नंतर ते फिटलं. तर हा चित्रपट बनवल्यानंतर एक आमच्या डोळ्यासमोर साधी कल्पना अशी होती की आपण त्याच्या सिरीज किंवा व्हिडिओ कॅसेट्स, तोपर्यंत VHS कॅसेट्स होत्या अशा, आणि त्याच्यामुळे पुस्तिका आम्ही छापली होती की ही फिल्म कशी वापरावी, असे 1000 पॅकेट्स आम्ही बनवली. आणि आम्ही म्हटलं की आपण शाळा शाळांमध्ये जाऊन त्यांना हे देऊया, काही मोजक्या किमतीला ते विकूया आणि तुम्ही ही फिल्म दाखवा, तेवढी आमची माफक अपेक्षा होती. पण आमच्यापैकीच काही लोकांचं असं म्हणत आलं की आपण बघूया ते थिएटरपर्यंत पोहोचू. आणि मग आम्ही पुण्यातल्या प्रभात थिएटरला गेलो होतो. ते म्हणाले 10वी प हे काय नाव आहे किंवा ह्याच्यात काही नावाजलेला कलाकार नाही, 40 मुलं आहेत. अतुल कुलकर्णी त्यावेळेला जेमतेम माहिती व्हायला लागला होता गांधीवृत्त गांधी या चित्रपटाने. चांदीवाल वगैरे सगळे नंतर आले चित्रपट आता तुमचे. पण स्टार अपील असं त्यालाही त्यावेळेला नव्हतं. तर ते म्हणाले की एक मॉर्निंग शो आम्ही तुम्हाला देतो, एक आठवड्यावर देऊ. आता ती एक चांगली गोष्ट होती की मल्टिप्लेक्सचं जमाना सुरू झालेला नव्हता. आणि सिंगल स्क्रीनचं एक बरं आणि वाईट दोन्ही गोष्ट अशी होती की तुम्हाला भाडंच भरायला लागायचं. आता भाडं भरल्यानंतर ते थिएटरमध्ये ही फिल्म चालणार, त्यांना काही करता येत नाही, एक माणूस आला तरी ते चालणार. तर आम्ही ते काहीतरी एक आठवड्याचे 80-85 हजार रुपये जमा करून त्यांच्याकडे दिले. आणि त्यांना म्हटलं की आता ही फिल्म आणतो, त्याचं एकच रिओल होतं, ते आम्ही तिथे लावलं. आणि मग आठवड्यानंतर आम्हाला त्यांचं बोलावणं आलं. तर आम्हाला वाटलं की अरे देवा आता पुन्हा पैसे भरायचे का. तर ते म्हणजे आम्हाला तुम्हाला चेक द्यायचा आहे, कारण ते भाडं भरून ती फिल्म जी चालली त्यातून थिएटर तुम्हाला येतात तो चेक आता तयार झालेला आहे असे ते आम्हाला चेक मिळाले. असं करत करत तो चित्रपट 40 आठवडे चालला. आणि त्याचे काही आठवडे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला दुपारचा शो दिला, संध्याकाळचा शो दिला, प्रभातला 2-3 शो चालायला लागले. आणि त्यामध्ये ते त्यावेळेचे त्यांचे मालक म्हणजे दामलेकर होते, पण पै नावाचे मुंबईला त्यांचा जे सगळं काम बघणार होते त्यांचा खूप मोठा विश्वास होता. आणि त्यावेळेला एक एक प्रिंट जवळजवळ 60-65 हजाराचा असायचा. तर पुन्हा कुठेतरी लावायचं तर त्याचं प्रिंट काढायला पाहिजे. तर ते म्हणाले मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आणखी एक प्रिंट करा, आणखी कुठेतरी लावा. असं म्हणत म्हणत मुंबईमध्ये रिलीज झाला. आणि मग वेगवेगळ्या महाराष्ट्रातले त्यावेळेचे डिस्ट्रीब्युटर्स, एक तर मराठीमध्ये वितरण व्यवस्था नाही हे आम्हाला त्याच वेळेला लक्षात आलं, अजूनही नाही म्हणजे निर्मात्यांनी चित्रपट वितरित करण्याची गरजच नाही. त्याच्यापूर्वी मी माझ्या सामान्य ज्ञानानुसार जे ऐकलं होतं ना की हिंदीमध्ये टेरिटरीज विकत घेतात, म्हणजे एक वितरक येतो आणि तो तुमचे वितरणाचे हक्क विकत घेतो, तिथेच निर्मात्याचे पैसे मोकळे होतात. आणि मग तो सगळा ती जी रिस्क आहे ती सगळी वितरकाकडे. मग वितरक हा एक्झिक्युटर म्हणजे प्रदर्शन करणारा जो आहे त्यांच्याबरोबर वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट करतो, अशी ती सगळी साखळी आहे. ही साखळी मराठीमध्ये नव्हतीच. आणि त्या काळातल्या अगदी स्मिता तवलकरांसारखे आपण बाईंशी मी बोललेलो आहे, तर ही सगळी निर्माते मंडळी स्वतःच वितरक बनायची, स्वतः हाताने खोकी उचलून खेळायची का असं. कारण मराठीला परीक्षा काही वितरक होते ना ऍक्च्युअली. नाही वितरक होते ते खूप नावा म्हणजे जेमतेम नावापुरते होते, म्हणजे हे या पद्धतीने काम करणारे नव्हते. वितरक काय म्हणायचे, तुम्हीच पब्लिसिटीचा खर्च करा, तुम्हीच प्रिंटचा खर्च करा, तुम्हीच तो लावा, मी फक्त तुम्हाला थिएटर मिळवून देईन. ते याला ते वितरण म्हटलं जायचं, अजूनही त्यालाच वितरण म्हणतात मराठी. तर असे वितरक आमच्याकडे यायला लागले आणि त्यांना आम्ही एक एक प्रिंट्स काढून द्यायला लागलो. त्या काळात आमचे 2010 प्रिंट्स निघाले, आमच्या दृष्टीने महान गोष्ट होती. तर ती प्रिंट्स घेऊन हे लोक जायचे. आणि त्या काळामध्ये कॉम्प्युटराईज सिस्टीम्स नव्हत्या ना, तर प्रचंड धंदा होतो हे त्या गावात आम्हाला कळायचं. आणि आमच्याकडे अत्यंत तुटपुंजे पैसे यायचे, तर ही सरासर फसवणूक चाललेली होती आम्हाला कळत होतं. पण आम्ही तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं, आम्हाला काही करणं शक्य नव्हतं. आणि दरम्यान ज्या काही शाळांमध्ये आमच्या त्या सिरीज पोहोचल्या होत्या त्याच्या कॉपीज निघून त्याची पायरसी सुरू झाली. आम्ही एक डॉक्युमेंटरी शूट करायसाठी इथल्याच वस्तीमध्ये गेलो होतो. तिथल्या मुलांनी म्हणून माझ्याकडे आता चालणारी खूप सुंदर फिल्म आहे, बघायची तुम्हाला 10वी प असं म्हणून त्याला विचारायला पत्ताही नव्हता की आम्हीच त्याचे निर्माते आणि मुख्य दिग्दर्शक आणि निर्माते पण आहोत. पण आम्ही म्हटलं की आनंद आहे आम्हाला, आपली पायरसी हे आपला रिवॉर्ड आहे आपण समजूया असं म्हणून आम्ही
तेही मान्य केलं. अशा सगळ्या खचाखळग्यातनं दहावी पोहोचला. आणि आता तू म्हणतोस तसं खूप मजेशीर गोष्ट अशी होती की आपलं दिल्लीमधला जो चित्रपट महोत्सव आहे आता तो गोव्यामध्ये बदलला गेला, पण त्यावेळेला त्याच्यामध्ये इंडियन पॅनोरमा आणि मेन स्ट्रीम सेक्शन असे दोन वेगळे होते. आता त्यांनी ते दोन्ही एकत्र केले, त्यामुळे मेन स्ट्रीम सिनेमामधून खूप चाललेले चित्रपट पण इंडियन पॅनोरमामध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळे एक थोडं मला वाईट असं वाटतं की त्याची तारतम्य राहिलं नाही, म्हणजे हा मेन स्ट्रीम म्हणून आलाय, हा इंडियन पॅनोरमा म्हणून तुम्ही जास्त चांगल्या दर्जाचे चित्रपट म्हणून घेतलाय, हे आता इंडियन पॅनोरमाचा गठ्ठा बघताना आपल्याला कळत नाही. पण त्यावेळेला हे दोन सेक्शन वेगळे होते. तर आम्हाला इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन कडून फोन आला की तुमचा चित्रपट आम्हाला त्या मेन स्ट्रीम सिनेमाच म्हणजे त्या महोत्सवाचं उद्घाटनाला वापरायचं आहे. आम्ही म्हटलं अच्छा आपण मेन स्ट्रीम सिनेमा केला का आता असं नाही. तर इथे मला तो प्रश्न प्रेक्षकांना विचारावा असं वाटतो की हा सिनेमा आधी मेन स्ट्रीम नव्हता, व्यावसायिक नव्हता, मग आता व्यावसायिक कसा झाला? तर थोडक्यात चित्रपट मन लावून केलेला असतो तो व्यवसाय करतो तेव्हा त्याला व्यावसायिक म्हटलं जातं, जेव्हा तो व्यवसाय करत नाही तेव्हा त्याला वेगळ्या कपड्यात टाकतो. इतकी वर्ष सिनेमा करतो तर मला दोन प्रश्न होते. पहिला एक प्रश्न असा की बदलत्या काळानुसार आता पिढी बदलली, आता नेटफ्लिक्स पण आलं, अमेझॉन प्राईम पण आलं, त्यामुळं हे समांतर आणि व्यावसायिक जे काही ढोबळ आता वर्तवृळ अर्थानं होते ते कमी झालं तसं वाटतं का तुला? ते एकमेकांमध्ये मिसळायला नक्की लागले, ते तेव्हाच लागले. माझ्या मते खरं तर मल्टिप्लेक्स पासून ते मिसळायला लागले. म्हणजे मला इनफॅक्ट असं वाटतं अनेकदा की जो समांतर चित्रपट होता आणि प्रादेशिक भाषांमध्ये जे समांतर चित्रपट होते नुसते हिंदीतले नाही, पण हिंदी चित्रपट हा बऱ्यापैकी चाकोरीतच फिरत होता. प्रादेशिक चित्रपटांमधले ज्यांनी ज्यांनी वेगळे प्रयोग केले ते हळूहळू हिंदी असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल या मेनस्ट्रीम सिनेमाने आत्मसात करायला सुरुवात केली आणि त्यातून एक वेगळा मध्यम सिनेमा सुरू झाला जो चित्रपट भाषेचे प्रयोग करायला लागला, पण त्यांच्या मांडणीमध्ये आणि संहितेमध्ये व्यावसायिक गणित होते. म्हणजे मला असं वाटतं की मणिरत्नम सारखा दिग्दर्शक त्याचा अत्यंत मोठं आणि चांगलं उदाहरण आहे की जो व्यावसायिक गणित करतो, व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी पण करून दाखवतो, पण त्यांनी प्रायोगिक सिनेमांमधली प्रायोगिकता ही त्याच्यामध्ये आणली चित्रभाषेमध्ये. अनेक चांगले चांगले छायाचित्रकार त्यांनी दिलेले आहेत, मधु आंबटात पासून संतोष शिवनपर्यंत एक दक्षिणेकडची मोठी ट्रॅडिशन आली आपल्याकडे. तर असे बदल खूप घडत गेले किंवा मला असं वाटतं की इव्हन प्रादेशिक भाषेमध्ये जाती व्यवस्था असेल, ग्रामीण व्यवस्था असेल ही जास्त खरेपणाने दाखवायची हा जो भाग होता जो आता हिंदी सिनेमाने उचलला दिसतो. म्हणजे आज तुम्हाला अगदी बजरंगी भाईजन बघायचं असेल किंवा दंगल बघितलं असेल किंवा दुसरा सुलतान असेल, या सगळ्यामध्ये जी एक ऑथेंटिसिटी दिसते आपल्याला ती प्रादेशिक सिनेमानी व्यावसायिक सिनेमाला दिलेली देणगी. या काळामध्ये एकीकडे गँगवॉर मस्त कुसारखी फिल्म पण चालते, कांतारासारखी फिल्म पण चालते, वेगळ्या झाटणीचे म्हणताय, मग हे जे मिक्सचर आता होत आहे त्याचा फायदा मराठीला होताना का दिसत नाही? त्याचं एक कारण मला असं वाटतं की जसं मल्टिप्लेक्सेस आले ना तेव्हा ही दहावी फोरच्या काळातली जादू नाहीशी होणारी आम्हाला अगदी दिसायला लागली. म्हणजे आमचे नंतरचे एक कप चहासारखा सिनेमा असेल किंवा ओ मला असला हवा ही तर आम्ही आम्हाला असं वाटतं की आमची सर्वात व्यावसायिक फिल्म असेल, कारण ती म्युझिकल आहे, ती कॉमेडी आहे, पण मगाशी मी म्हटलं तसं फक्त ती बाईच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी केलेली कॉमेडी आहे, ती पुरुषी कॉमेडी नाही आहे, ती बघून बायकांना हसू येतं आणि तितक्या प्रमाणामध्ये कदाचित त्याचा अपील पुरुषांना कमी पडला असेल आणि पुरुष मंडळी प्रेक्षागृहात जास्त मोठ्या प्रमाणावर येतात म्हणून त्याला कमी रिस्पॉन्स मिळाला असेल जो नंतर टीव्हीवर त्यानंतर भरून निघाल असं मला वाटतं. पण ह्या सगळ्या काळामध्ये आम्हाला असं जाणवलं की मल्टिप्लेक्सेस आल्यानंतर एक सगळा तामझाम वाढला. तुम्ही मोठं तिकीट घेऊन जायचं, त्या सगळ्या अशा मोठ्या मॉल सारख्या दिसणाऱ्या थिएटरमध्ये जायचं, त्याच्या बरोबरीने ते जाण्याचा जो खर्च वाढल्यानंतर पैसा वसुली आणि त्याच्यासाठी मनोरंजनाची अपेक्षाही जास्त वाढायला लागली प्रेक्षकाची असं मला वाटतं. म्हणजे पॉपकॉर्न कल्चर जे आहे त्याला आपण म्हणतो ना ते तिथे खऱ्या अर्थाने आलं की वेगळा सिनेमा बघायचा असेल ना तर मग मी घरात बसतो तो केव्हा तरी टीव्हीवर आल्यानंतर मी बघेल, त्यासाठी मी पैसे कशा खर्च करतो, इथे मला पैसा वसूल काहीतरी आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये मनोरंजनाची 100% हमी आहे ते मला बघायचं आहे असं मल्टिप्लेक्सनी जास्त मोठ्या प्रमाणावर आणलं असं मला वाटतं. कारण पैसा वसुलीची अपेक्षा वाढली, कारण पैसा जास्त आहे ना मग मला वसुली जास्त पाहिजे आणि मग तितक्या प्रमाणात जरा एक्स्ट्रा वॅगनचा म्हणता येईल, म्हणजे काहीतरी मोठं पाहिजे बिग पाहिजे. तर हे असल्याशिवाय मी थिएटरमध्ये जाणार नाही ही प्रेक्षकाची भूमिका तयार होत आहे. पण मग आता तू म्हणतोय तसं मग हिंदी आणि मराठीचं काय, तर मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा त्या अर्थाने मध्यम मार्गीच राहिला आणि आहे आणि जे त्याचं अनेक वर्ष चांगला गुण म्हणून आम्ही त्याच्याबद्दल म्हणतो की आपल्याकडे अशी स्टार सिस्टीम नाही, म्हणजे आपल्याकडे जे चांगले चांगले कलावंत आहेत जे अत्यंत उत्तम दर्जाचे आहेत, ते राष्ट्रीय दर्जाचे आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, असंही मला अनेक कलावंतांविषयी
अनेक वर्ष वाटत आलेलं आहे, पण त्यांना ना तेवढं मोठं मानधन देता येतं ना निर्मितीवर तेवढा मोठा खर्च करता येतो, कारण तुम्ही लार्जर दॅन लाईफ काहीतरी घेऊन गेल्याशिवाय तुमचा चित्रपट बघितला जातो. आता याच्यामध्ये कोणी प्रेक्षक असं म्हणतील की मग तमिळ तेलुगू ही मंडळी लार्जर दॅन लाईफ मोठा व्यावसायिक चित्रपट देतात ना, म्हणजे अनेकदा काही वेळेला लोक असं लिहिताना म्हणतात की मराठी चित्रपट आशयात कमी पडतोय का वगैरे वगैरे. माझं म्हणतो तो आशयात नाही कमी पडत आहे, उलट तो आशयात बरा आहे म्हणून तो चालत नाही काय. तर तो व्यावसायिक पाहिजे, तो जास्त ट्रॅश पाहिजे तर तो बघितला जाईल, कारण तमिळ आणि तेलुगू हे सिनेमे जे आहेत हे व्यावसायिक सिनेमे हे काही फार महान काम करत नाहीये. ते संहितेमध्ये काही वेगळं काही देत नाहीये, ते तोच तोच माल मसाला देत आहेत, फक्त वेगवेगळ्या पद्धतीच्या रंगतदार पद्धतीने देत आहेत. त्यांची टेक्नॉलॉजी जास्त चांगला वापरत आहे, त्याच्यामध्ये निर्मितीचा खर्च प्रचंड करत आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात, एक 100 अँबेसेडर गाड्यांचा ताफा चाललेला आहे एका राजकारणाचा, हा शॉर्ट ड्रोन मध्ये बघायला जी काही मजा येते ती तुम्ही एक गाडी गेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळत नाही. हा जो एक्स्ट्रावेगन्स आहे किंवा ते रोहित शेट्टीच्या सिनेमध्ये असतात त्या गाव गाड्या हवेत पुरताय स्फोट होऊन, तर आज तुम्ही पुष्पा का चालला आणि अमुक का चालला असं म्हणताना मला असं दिसतं की आपला मराठी सिनेमा हा आपण हिंदीच्या सावटाखाली आहोत हे आपण लक्षातच घेत नाही. म्हणजे मुंबई ही आपली महाराष्ट्राची राजधानी, ही जर हिंदी चित्रपट सृष्टीची पण राजधानी आहे तर आपल्या, आणि त्यातही आपण शाळेमध्ये हिंदी शिकतो, देवनागरी ही कॉमन लिपी आपण दोघेही जण वापरतो, तर तितक्या प्रमाणे हिंदी आपल्याला खूपच सहज आहे. म्हणजे आज जर आपण सगळ्यांनी म्हटलं ना की आपण गाडीमध्ये चाललेलो आहोत आणि आपण गाण्याचा भेंड्या करायचं, आपण मराठी गाण्याचा भेंड्या करतो का हिंदी गाण्याचं, तर आपण हिंदी गाणीही आपली वाटतात, आपण प्रेमाच्या ची गाणी म्हणून हिंदी गाणी म्हणतो, आणि आपले सगळे रोल मॉडेल्स किंवा हे जे मनोरंजनाचे आयकॉन्स आहेत ते सगळे हिंदीमध्येच आहेत वर्षानुवर्ष, तर ते छेदणं मराठीला खूप अवघड जाते आणि ते अवघड जातच राहणार असं मला वाटतं. हे खूप दुर्दैवी आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे काही एक जुने मराठी निर्माते म्हणाले होते, मला खूप वाईट वाटलं होतं त्यांचं हे ऐकल्यानंतर, ते म्हणाले होते की अहो आपली ती अमकी अमकी अभिनेत्री ही अशी इथे दादरला भाजी घेताना दिसते, मग कोण तिचा सिनेमा बघायला येणार, तर ती दुष्प्राप्य वाटायला पाहिजे, ती कुठेही दिसतच नाही. तर मी म्हटलं की दुर्दैवाने सत्य म्हणून स्वीकारायला माझी हरकत नाही, कारण खरं आहे या सगळ्या ज्या चंद्री दुनिया आपण ज्याला म्हणतो त्यातली शाहरुख खान असं मला कोथरूड भेटत होईल, मग मला तो पठाण सिनेमा तिकीट काढूनच बघायला लागतो, कारण त्या माणसाला मला बघायचं आहे प्रत्यक्ष असं. तर हे आपल्या या चांगल्या सगळ्या मराठीतल्या नटांविषयी नाही, काळाचा महिमा म्हणायला नाही, मला असं वाटतं की तो ती आपल्या मराठी कलाकारांची चांगुलपण आणि ताकदच आहे, त्यांनी असं दुष्प्राप्य व्हावं असं नाही मला वाटत, पण हे जे सावट आहे ते दूर करण्यासाठी दोन गोष्टी वाटतात. एक म्हणजे मला काही काही वेळेला असं वाटतं की प्रेक्षकांनीच थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे आणि तो म्हणजे तक्रार म्हणत नाही, कारण प्रेक्षक लगेच आरोप करतात तुम्ही आमच्यावर आरोप करता आमच्याकडे तक्रार करता. माझं असं म्हणजे प्रेमळ विनंती आहे की म्हणजे तमिळनाडू आणि तमिळ सिनेमा आणि तेलुगू सिनेमा हा कायम लार्जर दॅन लाईफ आणि मेनस्ट्रीम असं आलेला आहे, त्यांच्याकडे आमच्या इथपासून प्रायोगिक सिनेमे होते. मग मला आपली तुलना कोणाशी करावीशी वाटते तर कन्नड आणि मल्याळी सिनेमाशी वाटते. कन्नड सिनेमा वर्षानुवर्ष आपल्यासारखाच आहे, म्हणजे तिथे अत्यंत कमी बजेटमध्ये छोटे छोटे चित्रपट निर्माण होतात, पण तरी तो हिंदी पासून तुटलेला असल्यामुळे काही काळापुरते तिथे स्टार्स तयार झाले. म्हणजे राजकुमार नावाच्या अभिनेत्याविषयी जे एवढं मोठं ग्लॅमर होतं जे मराठीत कोणाविषयीच नाहीये, कारण ते हिंदी पासून तुटले म्हणामुळे आहे, आणि त्याचा फायदा आज दिसतो आपल्याला की यश सारखा नट कन्नड मधून पण येतो आणि केजीएफ सारखा सिनेमा हा लार्जर दॅन लाईफ केल्यानंतर सुपर हिट होतो. पण तू तू म्हणतोस ते एखादं ठीक आहे की प्रेक्षकांनी सपोर्ट केला पाहिजे, पण मुद्दा असा पुन्हा तोच आहे की मग प्राईम टाइम नाही, तर तिथे मी पुन्हा मल्याळी सिनेमाकडे येतो, तर मला त्यामुळे तुलना मराठीची ही मल्याळी सिनेमाशी सर्वात जास्त करावीशी वाटते आणि तिथे प्रेक्षकांच्या अभिरुचीचा आणि कल्चरचा भाग तयार होतो. केरळमध्ये मी अनेक महोत्सवांना गेलेलो आहे, तर तिथे छोट्या छोट्या गावांमध्ये थिएटर्स आहेत आणि त्या थिएटर्स मध्ये जाण्याचं एक कल्चर आहे, ती संस्कृती आहे, आणि म्हणून तिथल्या फिल्म फेस्टिवल्स मध्ये आम्ही गेल्यानंतर तिथे आमचा सुमित्रा वगैरे सुरेशांचा चाहता वर्ग आहे केरळमध्ये, तिथले अनेक व्हॉलंटियर्स आम्हाला असं म्हणतात हो हो तुमचं देवळाय आम्ही पाहिलं आहे, त्यानंतर आम्ही तुमचं हे पाहिलं. तर मला आश्चर्य वाटतं हे मला महाराष्ट्रात हे अनुभव येईल की मला सांगता येत नाही, पण आमचे चाहते तिथे आहेत. तर हे जी संस्कृती आहे चित्रपट बघण्याची ती पाजरत पाजरत जाते आणि मग छोटे छोटे सिनेमे सुद्धा माणसं थिएटरमध्ये जातात. आता मी नुकताच त्रिवेंद्रमला गेलो होतो तेव्हा मी बघितलं तर एक कुठलाही मोठा स्टार नसलेला चित्रपट तिथे लागलेला होता, साध्या माणसांची साधी गोष्ट होती आणि तो चित्रपट हाऊसफुल बघत होते. मी जो भयंकर लार्जर दॅन लाईफ पण नव्हता, साधी गोष्ट होती. तर हे करता करता मग मल्याळी सिनेमा हळूहळू मोठा होत गेला आणि त्यातून जे स्टार्स तयार झाले, फवाद फाजिलचा माणूस असेल, हे
तिथे मोहनलाल मामुटी सारखे खूप मोठे स्टार होते, पण फवाद फाजिल सारखा माणूस साध्या सिनेमातून आलेला स्टार आहे जो जे महाराष्ट्रामध्ये शक्य आहे असं मला वाटतं. म्हणजे त्या पद्धतीचे सिनेमे आम्हाला निर्माण करण्याची इच्छा आहे, पण त्याला निर्माते पण थोडा अधिक खर्चाच्या तयारीने उतरायला पाहिजे, अधिक मोठ्या मार्केटिंगच्या तयारीने उतरायला पाहिजे आणि घेतो मी. पण आपल्याकडे व्हिजनच नाही असं मला वाटतं. म्हणजे समजा मी एक तुला समजा दिले की माझ्याकडे 200 कोटी रुपये घेण सिनेमा कर, तर तू काय म्हणतोस? हे मला लोक म्हणतात काही दिग्दर्शक, एखादी गोष्ट आहे आणि 200 कोटी दिले, 200 कोटी कशाला, मी करतो ना 60 कोटी मध्ये घेऊ असं म्हणणारे पण लोक. म्हणजे मग मी देतो तुला 200 कोटी, पण ते खर्च करायची तयारी आहे का? एक दुसरी गोष्ट अशी की तयारी नसेल तर मग जे ज्या फिल्म मी बनवतो, टीडीएम सारखी फिल्म असेल, टेंडल्यासारखी फिल्म असेल, टेंडल्यासारखी फिल्म लागली आणि पुढच्या वेळेला त्याचे 60 वर्ष होईल, इतकी कमी आले शो, तर मुद्दा तोच पुन्हा येतो की माझ्या गोदीनुसार मी सिनेमा केला पण तो चालतच नाही, तो थिएटरवर पोरच पडत नाहीये, तर हे गणित भेदायचं कसं? मी त्याच्यामध्ये एक आता मी आपण सुरुवात जिथून केलेला टीडीएम किंवा टेंडल्या या दोन्ही निर्माता दिग्दर्शकांचं असं म्हणणं की आम्हाला थिएटर्स दिली जाते, तर हा जो एक कॉन्स्पिरसीचा वास येणार विधान येताना, तर त्याच्याबद्दलही थोडं बोलायला भेटत नाही. कारण आम्ही हा भारत माझा हा चित्रपट 2011 मध्ये केला, अण्णा हजारेंचं आंदोलन चालू असतं, आम्ही अशी जाहिरातच करत होतो की हा शून्य बजेटचा फिल्म आहे ही फिल्म, कारण कोणीही त्यात मध्ये पैसे घेतले नव्हते. आणि तसं बघायला गेलं तर मराठीतले सगळे मोठे मोठे अभिनेते जात होते, विक्रम मुरलींपासून उत्तराबापर, जितेंद्र जोशी, आलोक राजवाडे, सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. हा चित्रपट बनवताना अण्णा हजारेचं आंदोलन चालू असल्यामुळे खूप माणसांनी पाठिंबा दर्शवला, ते आंदोलनाचा प्रभाव असला, पाठिंबा मागे गेला आणि मग पुन्हा आम्ही आमच्या बाळावरती तो रिलीज करायचा ठरवलं. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की त्या काळामध्ये, म्हणजे साधारण हे 9-10-11-12 या काळामध्ये मी बोलतोय, त्या काळामध्ये मराठीतली जी महत्वाची चॅनल्स आहेत, टीव्ही चॅनल्स आहेत, यांनी वितरणामध्ये उतरायला सुरुवात केलेली होती. आणि तिथे असं लक्षात येतं की त्यांनी निवडलेले चित्रपट हे त्यांच्या चॅनलवरून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत पोहोचवले जातात, आणि तसे जोपर्यंत पोहोचवले जात नाही तोपर्यंत तो चित्रपट आलाय हे प्रेक्षक मानायला तयार होत नाही. मग हवाई उदय सारखे कार्यक्रम आले, त्यामध्ये पब्लिसिटी आली, तर या सगळ्या गोष्टीमध्ये जे हॅमरिंग होतं तितक्या प्रमाणात तो चित्रपट बघावा असं प्रेक्षकाला वाटायला लागतो. म्हणजे आमचंच हा भारत माझा आणि काकस्पर्श दोन एका वेळेला आले चित्रपट होते, आणि त्यावेळेला झी मी काकस्पर्शची निर्मिती केली होती आणि तो चांगल्या रीती चालला. तर मला असं वाटलं आनंद आहे, मला तो चित्रपट चालल्याचं अजिबात दुःख नव्हतं, पण झी न घेतलेला चित्रपट प्रेक्षकाला बघावासाच वाटत नव्हता, कारण तो बघायला तोपर्यंत आम्ही स्वतंत्रपणे शोज केले तेव्हा हा भारत माझा प्रचंड आवडत होता लोकांना, तो मध्यमवर्गीय प्रेक्षकाला आवडणारच होता, जो काकस्पर्शाचा ऑडियन्स आहे त्याच्यासाठीच तो होता. तर मला असं वाटलं की तोही बघितला जायला हरकत नाही, पण अनेकांनी आम्हाला समजलं पण आम्हाला कळलंच नाही. आणि तो आमच्या असा आहे की झी त्यावेळेला प्रमोशन खूप करायचं, टीव्हीवर करायचं, त्यावेळेला काय झालं की आता हे जे कॉन्स्पिरसीचा मुद्दा येतो ना, तर त्याचा अनुभव आम्हाला फार मजेशीर त्यास आला की एके ठिकाणी मला थिएटरमधून फोन आला की अरे आम्ही इथे तिकीट साठी उभे आहोत पण चित्रपटाचं प्रिंटच पोहोचलेलं नाही असं आम्हाला सांगण्यात आलंय. तर मी म्हटलं एक तर डीसीपीचा काळ आहे असं काही नसतं आणि मी निर्माता आहे मला माहिती आहे प्रिंट म्हणजे काय असतं, मी तिथे येतो. तर मलाही हेच उत्तर दिलं त्यांनी. तर मी म्हटलं की अहो हे उत्तर मला देऊ नका, मी निर्माता आणि दिग्दर्शकही आहे, तर याची डीसीपी तुमच्याकडे आहे मला माहिती आहे. मग ते गडबडले, मग खूप गडबड गोंधळ तो लागला. तर आता इथे कोणीतरी मुद्दाम तुम्हाला डावलताय का नावाचा जो एक गोंधळ सुरू होतो, जो काही वेळेला घडू शकतो की काय असं मला वाटतं, किंवा मग या थिएटर मालकांना असं वाटतं की हा कमी चालणाऱ्या सिनेमापेक्षा आपण जास्त चालणाऱ्या सिनेमाला आपण ती जागा देऊ शकतो. त्यांना काय चुकलं? त्यांना त्यांचं काय चुकलं? नाही चुकलं, बरोबर आहे, तो त्यांचं व्यावसायिक गणित आहे म्हणून मी त्यांना ते काही सांगू शकत नाही. पण तिथे मला असं वाटतं की प्रेक्षकांनी कंटाळा न करता जर चित्रपटात जायला सुरुवात केली तर तो टिकून राहील. कारण मल्टिप्लेक्सच्या बाबतीत मी असं म्हणतो की आता आम्हाला या सगळ्या मल्टिप्लेक्सवाल्यांनी अत्यंत चांगला अनुभव, म्हणजे आता जिथे पुण्यामध्ये सिटीमध्ये कोथरूड असेल, चाकळकर असतील, तर यांनी आम्हाला आपण शोज देऊ केले प्रत्येकाला, आणि उलट आम्हीच त्याला दुःख दिलं. कारण आमच्या सिनेमांनी त्यांना म्हणावं तितका व्यवसाय केलेला, पण त्यांच्यापर्यंत ते शोज त्यांनी टिकून धरले. अस्तू असेल किंवा त्याच्या आधी देवराई असेल, हे जे मल्टिप्लेक्स काळात आलेले चित्रपट होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करू, पण मल्टिप्लेक्स गणितच असं आहे की जे मी सुरुवातीला म्हटलं तसं सिंगल स्क्रीन सारखं नाही की तुम्ही भाडं द्या आणि तो चित्रपट शेअर हे करणार, तर शेअरिंग बेसिसवर असल्यामुळे ते असं म्हणतात की प्रेक्षक कमी झाले की आम्ही तो काढून टाकणार. तर मी ते व्यावसायिक गणित म्हणून मान्यच केलं नाही,
त्यामुळे आज तू म्हणतो असेल की मग तुम्ही काय करायचं म्हणजे, तर मला दुसऱ्या बाजूने असं वाटतं आहे की आमच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना म्हणजे सगळ्यांच्या बाबतीत मी म्हणणार नाही पण मी स्वतःच्या बाबतीत असं म्हणेन की मला थिएटरचा हट्ट सुद्धा नको वाटतोय करायला. म्हणजे मला असं वाटतं की थिएटरमध्ये जाण्याचा जो प्रेक्षक आहे त्याला जे हवं आहे तर ते लार्जर दॅन लाईफ असेल, एक प्रकारचा युफोरिया असतो बरोबर मिळून बघण्याचा. तर मला भले वाटत असेल की तुम्ही कासव बघताना सुद्धा समूहाने बघताना एक वेगळा आनंद मिळतो पण तो युफोरिया नसतो, तो एक आपला आतला आतला काहीतरी पोहोचण्याचा. म्हणजे जसं मला वाटतं की एखादी कविता असेल तर तुम्ही मंचावरून सादर करण्याची कविता वेगळी असते, त्याची पण एक वेगळी जातकुळी असते. म्हणजे जसं आता मंगेश पाडगावकर सलाम सारखी कविता म्हणायची तर ती 2000 लोकांनी ऐकली. आता कुशीर एक जर 2000 लोकांना ऐकून दाखवायला होतं तर लोक हसतील, चेष्टा करतील, कारण ती प्रेम कविता आहे, त्यातलं शृंगाराचं वर्णन आहे, त्यातल्या बऱ्याच नाजूक गोष्टी आहेत. ह्या 2000 समूहाने ऐकावं असंच मला वाटतं. तर मला असं वाटतं आज जर मला मनापासून जो चित्रपट करायचा आहे तो जर मला करायचा असेल तर मी थिएटर आणि प्रेक्षकाच्या भांडणातच पडणार. मग मला वाटतं की मला डायरेक्ट ओटीटी वर जायला लागेल. पण आता तिथे मोठा प्रश्न असा आहे की ओटीटी च जे कॉर्पोरेट स्वरूप आहे ते पुन्हा आम्हाला असं म्हणतात की मराठी चित्रपट नको बघू आम्हाला आणि याचं कारण तुम्हाला प्रेक्षक नाही आहे. तर मला आता असं वाटायला लागलंय की इथे मात्र मला प्रश्न येतो की या सगळ्या ठिकाणी असणारे जे कोण मराठी काम करणारी मंडळी आहे यांची अस्मिता थोडी जागी व्हायला हरकत नाही, त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी थोडी वाद घालायला हरकत नाही की अहो मराठी चित्रपटाचा प्रेक्षक आहे. आजचा जो मल्याळी वेगळ्या घाटणीचा चित्रपट हा प्रचंड मराठी प्रेक्षकच बघतायत. म्हणजे अगदी सोशल मीडियावर चेष्टा होती की मोहनलाल सगळ्यांना हात जोडून म्हणतो की धन्यवाद महाराष्ट्र मराठी लोक मला फार तुम्ही शब्दासाठी चांगला प्रतिसाद दिला. एवढा ऑडियन्स ते चित्रपट बघतोय आणि हे सगळे प्रेक्षकांनी सोशल मीडियावरती आम्हाला प्रश्न विचारतायत की असं तुम्ही का देऊ शकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की माझ्यासारख्या अनेक दिग्दर्शकांकडे आजचा जो मल्याळी चित्रपट आहे त्याच्या पद्धतीचे वेगळ्या घाटणीचे 10 संहिता घेऊन तयार आहेत पण निर्माते आणि ओटीटी आमच्यावर विश्वास ठेवत आहे. पण याच्यामध्ये मग तू जेव्हा 85 फिल्म केली होती ते जे मॉडेल होतं की तू गावागावांमध्ये जाणं, लोकांना दाखवणं, त्या त्या पॉकेट्समध्ये जाणं हे पुन्हा सुरू करावं का? ते काही प्रमाणात आम्ही केलं आमच्या दुसऱ्या चित्रपटाला केलं, जिंदगी जिंदाबाद नावाचा एड्स बद्दलचा हिंदी चित्रपट होता. तर तो आम्ही अक्षरशः त्याचे 200 प्रयोग केले मुंबई आणि दिल्ली या महानगरात वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन केले आणि खूप चांगला अनुभव होता. म्हणजे त्यात समलंगीत ते सारखा विषय होता, त्यामध्ये गुलजारांनी लिहिलेलं एका गे कपलचं सॉन्ग होत चप्पल. तर हे वस्तीची माणसं शांतपणे बघू शकतात हा माझा अनुभव आहे. त्यांनी चेष्टा केली नाही, त्याला उडवून लावलं नाही. तर त्यामुळे प्रेक्षकांवरचा माझा त्या अर्थाने विश्वास कधीच उडालेला नाही. प्रश्न आहे तो मधल्या दलालीचा आहे, कारण मधली जी मध्यस्थांची भिंत आहे जी मला असं वाटतं की शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये पण जी आहे की बाजार ज्या दलालांच्या हातात आहे ते म्हणतात की आम्हाला चांगला शेतमाल माल पाहिजे असं ग्राहक म्हणतो, शेतकरी म्हणतो की आम्हाला चांगल्या भावानी तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पण मध्यची मंडळी ही इथनं स्वस्तात घेतात आणि यांना महागात विकतात आणि ते महाग झाल्यानंतर काही मध्यस्थ कोण आता मध्यस्थ वेगवेगळे आहेत. म्हणजे वितरक नाहीत, दूर टेलिव्हिजन चॅनल्स आणि ओटीटी ही मंडळी आहे. आता यामध्ये मला नेहमीच आरोप करू नयेत असं वाटतं, त्यामुळे मी अनेक या टेलिव्हिजनच्या सुद्धा जे मंडळी आहेत ही सगळी मित्रमंडळी आहेत त्यांच्याशी अनेकदा बोलायचा प्रयत्न केला की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही बोलणी करता 3-3 महिने जातात आणि तुम्ही आमचा चित्रपट घेत का नाही. म्हणजे मी माझ्या परवाच्या पोस्ट मध्ये लिहिलं की कासव आमचा 6वा चित्रपट असेल की ज्यावेळेला या सगळ्यांना आम्ही प्रिव्ह्यू थिएटर मध्ये बोलवून चित्रपट दाखवले त्यांनी प्रचंड कौतुक केलं, त्यांची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांना ते आवडतं आणि त्यांची जी मार्केटिंग टीम आहे ती म्हणते की नको यामध्ये 6-1 महिने जातात. तर हा कालावधी खूप त्रासदायक असतो आमच्या दृष्टीने. तर त्यावर त्यांचं असं उत्तर होतं की आमची क्षमता कमी आहे, आम्ही वर्षभर किती चित्रपट घेणार हे आम्ही ठरवतो, त्यामध्ये आमची व्यावसायिक निवड जी असते त्याच्यात तुमचा चित्रपट बसला नाही तर तुम्ही आमच्यावर आरोप का करता. तुम्हाला हेही पटतं पण मला असं वाटतं की आणि मगाशी एक मुद्दा राहिला असा की जे 15 चित्रपट दोघीच्या वेळेला बनवत होते ज्या 150 वरती गेले आहेत, तो मला असं वाटतं की 150 चित्रपट ते काय घेणार आहे, मराठीमध्ये जी 3 चॅनल्स आहेत एवढा का वाढवला आपण आणि तेवढ्या म्हणजे 15 मध्ये 4 चांगले चित्रपट निघायचे, 150 मध्ये 10-12 चांगले चित्रपट. ही जी संख्या वाढली कमी करायला पहिली गोष्ट अनुदानावर माझ्या मते अनुदानावरती कुऱ्हाड आपोआपच आलेली, कारण अनुदान ही गोष्ट इतकी रखडत चाललेली दिवसेंदिवस, म्हणजे 6-7 वर्ष लागतात अनुदानाला आणि त्यातही कसं निर्मितीचा खर्च इतका वाढलाय ना की त्या तुलनेत अनुदान ही खूप शुल्लक रक्कम वाढायला लागली. ती अगदी 30-40 लाखापर्यंत गेली ना तरी त्यात काहीच होत नाही. म्हणजे आम्ही कमी खर्चामध्ये चित्रपट बनवल्यानंतर आम्हाला थोडीशी ती मोठी वाटायची रक्कम, पण आम्ही निर्माण केलेली फक्त 3 चित्रपट होते.
बाकीचे वेगवेगळ्या निर्मात्यांनी केले, त्यातलं काहींना अनुदान मिळालं काहींना नाही मिळालं, असं करत तर रिकव्हरी सर्वांची झाली, म्हणजे आमचा कोणी निर्माता बुडलेला नाही, पण त्याला वेळ लागला, म्हणजे थोडं थिएटर थोडं टेलिव्हिजन थोडं मीटिंग घेतली आपले इंडस्ट्रीलेवरच बरोबर की मल्टिप्लेक्स वाल्यांना काय करतात काय नियमावली करता येईल. आता असं झालंय की तुम्ही किमान 4 आठवडे मराठी सिनेमाला दिले पाहिजे. सरकारने पण बोलले, माझ्या मते दंड किंवा शिक्षा यांनी काही बदल नाही करू शकत, कारण अनेकांनी असं धमक्या पण देऊन झाल्या, राजकीय संघटनांनी देऊन झाल्या, सरकारने दरडावून झालं, पण मला असं वाटतं की तिथे व्यावसायिक धोरण ठेवणाऱ्या जे काही चित्रपटगृह आहेत ना, त्यांना सक्ती करून काही होणार नाही, कारण ते त्यातनं पळवाटा करते, त्यांना चालवूनच दाखवायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने काय करावं यासाठी, असं वाटतं सरकार म्हणजे काय असं ढोबळ नाही बोलत आहे, पण काही इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे का, निदान राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर सिनेमांच्या पाठीशी बोलायला पाहिजे का, राज्य पुरस्कार मिळाले तर सिनेमांच्या पाठीशी असं काही करावं नाही मला वाटतं. पाठवून तर होणार नाही, नाही नाही मला त्या बाबतीत सरकारवर अवलंबून काही पॉईंट वाटत नाही. म्हणजे एकाच बाबतीत राहता येईल जे फ्रान्स सारख्या देशामध्ये आहे, पण ती तिथे मराठी सिनेमाला फार म्हणण्यात पॉईंट नाही आहे, पण तिथे व्यावसायिक चित्रपट जो मोठा व्यवसाय करतात त्यातला एक मोठा टॅक्सचा भाग हा वेगळे चित्रपट निर्माण करण्यासाठी दिला जातो सरकारतर्फे. तर हे जर आपल्याकडे घडलं असतं तर वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची एक संस्कृती निर्माण झाली असती, पण तिथे आता प्रचंड धंदा करणारा मराठी चित्रपटच फारसा नाही, तर त्यातले काढून कोण देणार असा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांचं आणि आमचं नातंच आणखीन दृढ व्हायला पाहिजे, आणि ते ओटीटी वरती जरी एस्टॅब्लिश झालं तरी हरकत नाही असं मला वाटतंय, पण म्हणजे तितक्या प्रमाणामध्ये काही चित्रपट ओटीटीवर जर चांगल्या म्हणजे मानधनासकट विकत घेतले गेले तर मग थिएटरवरचं हे पण कमी होऊ शकेल. शेवट विचारतो, तू जे मणिरत्नमचा उल्लेख केलास की त्याला ते बरोबर जमले, ते ब्लेंड प्रयोग पण आहे त्याच्यामध्ये आणि त्याला व्यावसायिकता पण शेवटी, अशा पद्धतीचा अप्रोच आता आणण्याची फार गरज आहे असं वाटतं का? आपलं नेहमीचा कंटेंट कॉन्टेंट कॉन्टेंट सोडून आशय आम्ही देतो हे आता बास, तुम्ही थोडासा ब्लेंड करा स्वतःला, अशी गरज वाटते बदलत्या काळानुसार. नाही मला असं वाटतं की तिथे मी थोडासा असा विचार करतो की तो प्रत्येक दिग्दर्शकाच्या आपापल्या मर्जीचा भाग आहे, म्हणजे व्यवसाय म्हणून काहीतरी करत असू शकते ना, जशी फॉर एक्झाम्पल पत्रकारिता पूर्वी वेगळी चालायची आता वेगळी चालले, ती चांगली वेळ थांबून त्या नंतरच आहे, पण मला जर त्यात राहायचं असेल तर मला स्वतःला बदललं पाहिजे हे माझं कामच आहे. तसं व्यावसायिक म्हणून जर चित्रपट बदलत असेल तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही स्वतःला बदलायला नको. नाही मला असं वाटतं की बदलण्याची जी गोष्ट आहे ना ती काळानुसार प्रेक्षकांना समजून घेत जो बदल होईल तो करायला माझी तयारी आहे आणि ती करायला मी उत्सुक पण आहे. पण जेव्हा आपण व्यावसायिक चित्रपट म्हणतो ना त्याच्यामध्ये जे थोडी मूल्यव्यवस्थेची तडजोड असते, सादरीकरणामध्ये काही तडजोडी असतात, या गोष्टी हे मोठे मोठे दिग्दर्शक पण करताना दिसतात, तर ती करायची की नाही हा मात्र हे माझी निवड असेल. तर मला असं वाटतं की आणि त्याबद्दल माझी तक्रार पण नसेल, म्हणजे उदाहरणार्थ कासवासारखा चित्रपट केल्यानंतर हा 100 कोटीचा व्यवसाय का करत नाही हे मी म्हणणारच नाही. म्हणजे माझं असं म्हणणं की त्यांनी 1 कोटीचा व्यवसाय करावा एवढीच माझी अपेक्षा आहे, आणि तो थिएटर ओटीटी आणि टेलिव्हिजन मिळूनही व्हायला माझ्या हरकत नाही. तर शेवटी आपण जेव्हा असं म्हणतो ना की तुम्ही ज्या टर्म्स वरती त्यात उतरला त्या टर्म्स वरती तुमची मागणी असायला हरकत नाही, पण हे खरं आहे की अशा पद्धतीचा व्यावसायिक सिनेमा चांगला चित्रपट भाषेचा चांगला वापर केलेला हा जर आला तर कदाचित व्यवसाय जास्त करेल अशी मला शक्यता दिसते, आणि तसे काही अनुभव दिसतात आपल्याला, काही चित्रपटांविषयी तो अनुभव आलेला दिसतो. आणि थोडस म्हणजे जाता जाता मला असं वाटतं की शिवाय काय होतं की थोडस प्रेक्षकांचे सुद्धा असे तुकडे पडल्यासारखे झाले आणि ते समाज माध्यमांनी पाडले असं मला वाठतं, आणि ते त्याच्यात एक जातीयता बसल्यासारखे, त्यामुळे हा आमच्या जातीचा सिनेमा आणि म्हणजे प्रेक्षक म्हणून जातीचा याला माझ्या हरकत नाही गेलं, पण ऍक्च्युअल जातीवरती आलं नाही पाहिजे. असं करता करता तुम्ही दुसऱ्या प्रकारचा चित्रपट चालू नाहीये इथपर्यंत हळूहळू त्याची एक प्रक्रिया तयार झाली, त्यांनी वातावरण खूप कलुषित झालंय आणि त्यामुळे मराठी चित्रपट हा प्रकार असा झालाय की कोणीही येऊन टप्पल मारून जाऊया. मला असं वाटतं की आम्ही जे बनवणारे आहोत ना आम्ही खरंच एवढे मोठं नाही आहोत, आमची खूप धडपड धडपड चालू आहे, प्रयत्न चालू आहे थिएटर्सशी जोडून घेऊन वितरणाचे, पण वितरण आणि मार्केटिंग करणारे हळूहळू श्रीमंत होत आहेत, पण चित्रपट बनवणाऱ्या मात्र तिथेच राहतात. तर संख्या कमी होणं हे मला सध्याच्या परिस्थितीत खूपच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर अगदी जर कन्क्लुजन म्हणाल की सगळं जर तुम्ही 25 चित्रपटांवर आणलं ना तर प्रेक्षकाची सुटका होईल, वर्षभरात मला 25 सिनेमा बघायचे आहेत का, बरं मग मी त्यातले 14 बघतो असं म्हणेल प्रेक्षक.
पण तुम्ही जर 150 करताय, तुम्ही प्रत्येक आठवड्याला जर 6-6 मराठी सिनेमे आणताय, तुम्ही कितीही मराठी असले तरी धगधगत असलो तरी मला कंटाळा येईल. आणि मग त्याच्यामध्ये मी निवड करत जाणार की ह्याच्यात ओळखीची माणसं आहेत की नाही किंवा तुझ्यासारखे जे सिनेमेकर की जे म्हणजे पुरस्कारांच्या बाबतीत इतके इतके नावाजलेले आहेत की तुमचा उत्तम असतो सिनेमा, समजायला सोपा असतो. भाऊराव कर्डसारखा मुलगा आहे की जो प्राणपणाने एक सिनेमा बनवतो, केंद्रासारखा असे खूप पॉकेट्समध्ये नवीन नवीन मुलं येत आहेत की जी चांगलं काहीतरी घेऊन येत आहेत, त्यांना काहीतरी मांडायचंय. पण मग अशा मुलांनी काय करायचं? नाही म्हणजे तेंडल्याविषयीचं मला खरोखर दुःख खूप आहे, कारण तो चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या मनोरंजक आहे आणि त्याचं कौतुक पण होतं. हा म्हणजे आम्ही सगळ्यांनी ओरडून सांगितलं आहे, पण एकच आहे की प्रेक्षकांना हवे असलेले सोपॉट स्टार्स त्याच्यामध्ये नाही. तर मला असं वाटतं की तिथे एवढं सगळं कानावरती पडल्यानंतर ओळखीची नसलेल्या माणसांचा सुद्धा हा चित्रपट बघायला जावा. आणि त्यात तेंडुलकर नावाचा स्टारच खरंतर आहे आणि त्याच्या त्या स्टार बद्दलचं अपील, म्हणजे आज सचिन तेंडुलकरला बघायसाठी लाखो मराठी माणसं एकत्र येते, मग त्याच्यावरच्या प्रेमाबद्दलचा सिनेमा बघायला तुम्ही लाखो माणसं का जात नाही? तर इथे मला थोडासा प्रेक्षकांना जोर द्यावा असं वाटेल की तसे चित्रपट जर चालले तर तसं करणाऱ्याची उमेद नक्की वाढेल, कारण तो गंभीर नाहीये, तो दुर्बोध नाहीये, तो क्लिष्ट नाहीये. त्यामुळे हे सगळे आरोप जे चित्रपटावर होते तो चालायला काय करतात. त्यामुळे आता तू म्हणालास तसं ना, कदाचित या पद्धतीचा मनोरंजन मूल्य अधिक असलेला चित्रपट जर मी केला तर मला असं वाटेल की तू खूप मार्केटिंग करून चित्रपटापर्यंत पोहोचवावा. आणि वेगळ्या वाटेचा चित्रपट असेल तर तो डायरेक्ट ओटीटी वरती झाला माझी हरकत नाहीये. आता या दोन्हीची संधी मिळणार की नाही मला माहिती नाही. तू खूप महत्वाचे मुद्दे मांडले, म्हणजे एकूणच संख्येबद्दल असू दे किंवा या प्रेक्षकांची पण जबाबदारी म्हणून तुझे काही बोलणं असेल, हे खूप महत्वाचं वाटतं मला. सुनील दादा, तू मित्र म्हणण्यामध्ये आलास, आवर्जून काही गोष्टी मांडल्यास. खरं तर मला खूप विषय बोलण्यासारखे आता अजूनच घडतंय त्याबद्दल. पण हा जो आपला टॉप आहे तो फक्त थिएटर मराठी प्रेक्षक आणि आपले सिनेमे या संदर्भात असल्यामुळे मी खूप स्वतःला बॅरिकेड्स करता दिलेले, पण इतर वेळेला आपण भेटू. तू बोललास, मला खूप बरं वाटलं, खूप खूप आभार तुझ. मित्र म्हणेमध्ये मी तर थांबतो, तुम्हाला हा शो कसा वाटतो मला जरूर सांगा. सुनील दादा सोशल मीडियावर आहे, मी आहे, आणि मला खात्री आहे की यातून नक्की तुम्हाला काही गोष्टी अशा समजल्या असतील की ज्यातून आपण शहाणी होऊ. तर मराठी सिनेमा चालला पाहिजे आणि जे जे चांगलं आहे ते आपण बघितलं पाहिजे. मी तर थांबतो, भले ते करतो.